जागरण मंचाचे अध्यक्ष विजय गवाळ यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात 21 दिवस अनवाणे पायवाडी करून 147 गावात 5000 वृक्ष वाटप केले. संपूर्ण देशात 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष कत्तल होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत दुष्काळ पडत असल्याचं चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळते. त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे हे गरजेचे आहे. त्यासाठीच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील युवा शक्ती जागरण मंच यांच्याकडून 21 दिवस संपूर्ण मलकापूर विधानसभा मतदारसंघात अनवाणी पायी यात्रा करून प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. जवळपास या विधानसभा मतदारसंघामध्ये 5000 झाडे लावण्याचा संकल्प विजय गवाळ यांनी केलाय. आज ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये जगाचं तापमान जे काही आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि वृक्षतोड जे काही आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. ही हानी भरून निघण्यासाठी युवा शक्ती जागरण मंचने संकल्प केला की प्रत्येक गावागावामध्ये झाडे जे काही आहे ते आपण लावली पाहिजे आणि फक्त झाडे लावायचीच नाही तर ती झाडे जगवण्याची जबाबदारी जी काही आहे ती त्या गावामध्ये आपण जी काही समिती तयार केलेली आहे 147 गावांमध्ये आपण 20-20 महिलांची तरुणांची तसेच कार्यकर्त्यांची समिती तयार केलेली आहे. या समितीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेणार आहोत की ज्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला फक्त झाडं लावायचीच नाही आहे तर ज्या प्रकारे महिला आपल्या मुलांचं संगोपन करतात त्याचप्रकारे त्या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी ही जबाबदारी देखील त्यांना उचलायची आहे. जेणेकरून या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण नांदुर आणि मलकापूर तालुक्यामध्ये 5000 झाडांचं वृक्षारोपण करणार आहोत. प्रतिनिधी फारुक शेखसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.